कोल्हापुरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर डी वाय पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या उपस्थितीत डी वाय पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि राष्ट्रवादीचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले. यंदा जालना येथे 62व्या वरिष्ठ राज्य कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी पार पडली. या स्पर्धेची अंतिम लढत रविवारी झाली. या लढतीत पुण्याच्या अभिजित कटकेला शेवटच्या क्षणापर्यंत भूल देत बुलढाण्याचा बाला रफिक शेख 43वा महाराष्ट्र केसरी बनला. प्राबल्य आणि चितपट अशा तीन पद्धतीचे निकाल लागू शकतात. चितपटीची कुस्ती आहे, दोन पायाची मिलता कोणीही आखाड्यात यायचं नाही. सर्व बाजूला पोलीस आहे, आखाड्याच्या चार बाजूला पोलीस आहे. अरे पा अभिनंदा आखाड्यात तुम्ही येऊ नका. अंधेरी MIDC येथील कामगार रुग्णालयाला आग लागलेल्या आगीनंतर मुंबईत सुरू झालेल्या आगीचे सत्र अद्याप कायम आहे. रविवारी मुंबईत दोन ठिकाणी आगी लागल्या. खारमध्ये 7 मजली इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या ब्युटी पार्लरला आग लागली, तर कांदिवलेच्या दामू कंपाऊंडमध्ये असलेल्या कापड कारखान्याने पेट घेतला. या दोन्ही घटनांमध्ये जीवितहानी झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. केंद्र सरकारच्या पथकाने केवळ मराठवाडा आणि त्यांच्या जवळच्या जिल्ह्यात पाहणी केली. विदर्भात जाऊ नका अशा सूचना राज्य सरकारने दिल्याने हे पथक विदर्भात पाहणी न करताच परतले. त्यामुळे शेतकरी अपेक्षित नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित राहणार असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय. राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत. मराठा आरक्षणाचा धाडसी निर्णय सध्याच्या शासनानं घेतलेला आहे असं उदयनराजे म्हणाले आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न मागीच मार्गी लागायला हवा होता, मागील सरकारच्या काळात ते का झाले नाही हे माहीत नाही असे म्हणत उदयनराजे भोसले यांनी भाजप सरकारवर स्तुती केली आहे. थोडे असतात त्यामुळे मला वाटतंय कोणी पण असू द्या, पण शेवटी आपण जे समाजाचं हित जोपासतात, समाजाच्या करतात झटतात अशा लोकांनाच लोक त्यांच्या पाठीशी उभे राहतात. आणि निश्चितपणे मी फार बोलण्यापेक्षा आता मला खरं तर 5 मिनिटं दिले होते. आश्वासने देऊन देशातील गोरगरीब सुशिक्षित बेरोजगार महिलांना आणि शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारला नुकत्याच झालेल्या 5 राज्यातील निवडणुकांमध्ये फटका बसला. त्यामुळे जातीपाती मंदिर सोडून विकासाच्या मुद्द्यावर जनता भाजपला 2019 निवडणुकांमध्ये घरी बसवेल. विकासाची कास असणाऱ्या पक्षाला देशाचे आणि राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल, त्यामध्ये माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा मोठा वाटा राहील असा दावा राष्ट्रवादी युवकचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांनी सोलापुरात केलाय. देश के किसानों को आत्महत्या पे मजबूर होना पड़ रहा है. युवा अपना आत्मविश्वास खोते हुए वो उसको आत्महत्या पे मजबूर होना पड़ रहा है. महिलाओं का आप देखेंगे कि पूरे देश में हमारी माताएं बहनों की सुरक्षा पे कितना बड़ा खतरा मंडराने लग गया है. जो ये BJP की सरकार थी, जो भी इन्होंने वादे किए 4.5 साल में सभी लोग समझ चुके हैं कि ये सिर्फ और सिर्फ वादे थे, ये सिर्फ और सिर्फ जुमले थे. देश का युवा, भारत देश जो युवाओं का देश है, युवा देश जो यहाँ की ताकत समझा जाता है, आज उसी युवा को अपना आत्मविश्वास खोने पे इस सरकार ने मजबूर कर दिया है. औरंगाबाद येथे महापालिकेच्या स्मार्ट सिटीतील स्मार्ट बसेस दाखल झाल्या आहेत. सिटी बसमध्ये CCTV कॅमेरे, फायर सेफ्टी यंत्रणा, डस्टबिन, प्रवाशांना तातडीने मदत हवी असल्यास प्रत्येक सीटवर हेल्प स्विच अशा सुविधांनी परिपूर्ण अशी स्मार्ट बस आहे. टप्प्याटप्प्याने अशा 100 बसेस येणार आहेत. शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात 5 बसेसचे लोकार्पण करण्यात आलंय. कांद्याला चांगला दर देण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यासह कार्यकर्त्यांनी सातारा कोरेगाव येथे रस्त्यावर कांदे ओतून निषेध व्यक्त केला, त्यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. यावेळी जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे यांच्यासह 13 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे साताऱ्यातील नियोजित कार्यक्रमासाठी आले होते, त्यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी कांदा फेकत आंदोलन केलंय. विद्यार्थी अभ्यासाच्या ओझ्याखाली दबले जाऊ नयेत, त्यांना खेळ, जीवन कौशल्य आणि अनुभव शिक्षणासाठी वेळ मिळावा यासाठी पाठ्यक्रम टप्प्याटप्प्याने कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे. अभ्यासोत्तर उपक्रमांनाही मूळ अभ्यास एवढेच महत्व असायला हवे असंही ते म्हणाले. शहरातील ज्या गृहनिर्माण सोसायट्या किंवा कार्यालयात 100 किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण होतो त्यांनाच त्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे राज्य सरकारने बंधनकारक केले आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्यांनाही आता 15,000 रुपयापर्यंत दंड ठोठवला जाणार आहे.